ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धावत्या बस मध्ये प्रियसीवर चाकू हल्ला आलूर ग्राम येथील घटना मुखेड तालुक्यातील आलूर के एम ग्राम येथे एक शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धावत्या बस मध्ये संतापलेल्या प्रियकराने प्रियसीवर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात गंभीर झालेल्या प्रियसी वंदना वै तीस राहणार बाळ तालुका हुक्केरी हिला संकेश्वर पोलिसांनी उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केला आहे संकेश्वर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रवीण साताप्पा कांबळे वय अठ्ठावीस राहणार मांगनूर तालुका हुक्केरी व बाळ येथील वंदना यांचे प्रेम संबंध होते कणंगला येथे नोकरी करणारी विवाहित महिला वंदना महादेव हट्टीकर ही काम आटपून कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून बाडकडे येण्यासाठी निघाली आलूर बस थांब्यावर बस थांबताच बसच्या प्रतीक्षेत थांबलेला प्रवीण बसमध्ये चढला धावत्या बसमध्ये दोघांच्यात बाचाबाची सुरू झाली यावेळी संतापलेल्या प्रवीण याने सोबत घेऊन आलेल्या चाकूने वंदनावर सपासप वार केले यात गंभीर जखमी झालेल्या वंदनाने मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र बसमधील प्रवाशांना व वाहकाला प्रवीणने चाकूचा धाक दाखवत कुणीही वंदनाला वाचवण्यासाठी पुढे येता कामा नाही असे धमकावलं त्यामुळे कुणीही पुढं आलं नाही प्रवासी हातभर होऊन पाहत राहिले वंदना अर्धमेल्या स्थितीत जखमी होऊन कोसळली हल्लेखोर तिच्या मरणाची वाट पाहत बसच्या प्रवेशद्वारावरच थांबून होता संकेश्वर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर उपनिरीक्षक गणपती कोगनोळे यांनी पोलीस कर्मचारी एम एम जबंगी बी एस करपट्टी यू आर कांबळे यांनी प्रवीणला ताब्यात घेतलं महानकर न्यूजसाठी बाळहून गौतम जाधव हो।